आज आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची हे अभ्यासणार आहोत। आतापर्यंत आपण वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची ते पाहिलेलं आहे। ओके, आता पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे कशी सोडवायची ते बघायचं आहे। आता इथे बघा, हे एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण सोडवून दाखवल्यावर तुमच्या लक्षात येईल। एक उदाहरण दिलेलं आहे, काय आहे उदाहरण बघा, एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 हे उदाहरण आहे। ओके, आता या उदाहरणामध्ये ए बी आणि सी कोणकोण आहेत? ए किती आहे? ए हा एक्स स्क्वेअरचा सहगुणक, ए आहे 1। बी एक्सचा सहगुणक, बी किती आहे? 10। आणि सी बरोबर किती? इथे पहिल्यांदा आपण पूर्ण वर्ग पद्धतीने ज्यावेळी उदाहरण सोडवतो त्यावेळी सी शक्यतो आपण काय करतो, उजव्या बाजूला ट्रान्सफर करून घेतो। इथे आता सी तुम्ही जर उजव्या बाजूला ट्रान्सफर केलात तर तो -2 असणार आहे, किंवा इथे +2 आहे या उदाहरणामध्ये। ओके, आता यामध्ये बघा, इथे ए बी आणि सीच्या किमती आपल्याला माहिती आहेत, हे आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे। ए बी आणि सीच्या किमती कशा काढायच्या किंवा कोणत्या ए बी सी कशाला म्हणतो ते। ओके, तर यावरून एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे, तो बघा। इथे बघा, आता समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या रूपात असेल, दिलेलं समीकरण जर या रूपात असेल, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, त्यावेळी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक बी छेद 2चा वर्ग वजा बी छेद 2चा वर्ग अधिक सी। ओके, किंवा म्हणजेच आता याचा अर्थ काय होतो, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक बी छेद 2चा वर्ग म्हणजेच हे जे एक्सपान्शन आहे, हे जे विस्तारीकरण आहे, ते एक्स अधिक बी छेद 2चा वर्ग आहे। हे विस्तारीकरण एक्स अधिक बी छेद 2 या कंसाचा वर्गाचं आहे, आणि बी अधिक 2 कंसाचा वर्ग वजा सी ह्या दोन्ही टर्म काय केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला म्हणजे उजव्या साईडला गेल्यावर काय होणार आहेत, बी छेद 2 कंसाचा वर्ग अधिकचं वजा होणार आहे वजा सी। ओके, लक्षात येते तुमच्या? पहिल्यांदा पूर्ण वर्ग पद्धतीने ज्यावेळी उदाहरण दिलं जातं त्या सोडवा असं म्हटलं जातं, त्यावेळी त्यामध्ये ए बी आणि सी पहिल्यांदा आपण काय आहे ते लक्षात घ्यायचं, आणि त्यावरून बी छेद 2चा वर्ग जे काय असेल, बी छेद दोनचा वर्ग मिळवायचा आणि वजा करायचा, बरोबर आहे। आणि तो ज्यावेळी आपण मिळवतो त्यावेळी पहिलं पद, त्या उदाहरणामधील पहिलं आणि दुसरं पद आणि बी छेद 2चा वर्ग ही जी काय आपल्याला राशी मिळते हे पूर्ण ही कशाचा तरी वर्ग असते, बरोबर आहे। ते उदाहरण सोडवल्यावर तुमच्या लक्षात येईल। आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे, ते बघूया आपण सोडवलेलं, बघा काय आहे उदाहरण। ओके, आता उदाहरण दिलेलं आहे, बघा काय इथे, 5x वर्ग वजा 4x वजा 3। ओके, उदाहरण आहे 5x वर्ग वजा 4x वजा 3। समीकरणातील वर्ग राशीचे रूपांतर दोन वर्गांच्या वजाबाकीच्या रूपांतरात आणण्यासाठी एक्स वर्गचा सहगुणक 1 करावा लागणार आहे। आपली कंडिशन काय आहे बघा, इथे समीकरण एक्स वर्ग वजा अधिक बी एक्स अधिक सी या रूपात पाहिजे, मग त्या रूपात आपल्याला ट्रान्सफर करायला लागणार आहे हे दिलेलं उदाहरण। म्हणजे इथे 5x वर्ग आहे ते आपल्याला एक्स वर्ग म्हणजे त्याचा सहगुणक जो आहे तो 1 करायचा आहे, मग या संपूर्ण समीकरणाला आपल्याला 5 भागावं लागणार आहे, बरोबर आहे। या संपूर्ण समीकरणाला 5 भागल्यानंतर बघा काय समीकरण मिळतं आहे, एक्स वर्ग वजा 4/5x वजा 3/5 बरोबर
शून्य, कारण शून्यला 5 ने भागलं तरी उत्तर शून्यच येणार आहे. बरोबर आहे. मग एक्स वर्ग वजा 4/5x वजा 3/5 बरोबर 0 हे आपल्याला समीकरण मिळालं. एक्स वर्गचा सहगुणक आपण 1 करून घेतला. इथपर्यंत ठीक आहे. आता एक्स वर्ग वजा 4/5x अधिक के बरोबर एक्स वजा एचा वर्ग. आता हे सगळं करण्यापेक्षा आपण 1 करूया. काय आपल्याला माहिती आहे की काय करायचं आहे, बी छेद दोन. आता या उदाहरणामध्ये बी किती आहे बघा, 4 वजा 4/5 भागिले 2 म्हणजेच काय, गुणिले 1/2. मग काय येणार आहे, वजा 4/10 हे आपल्याला यामध्ये मिळवायला लागणार आहे. बरोबर आहे. वजा 4/10 हे आपल्याला मिळवायला लागणार आहेत. 4/10 आपल्याला मिळवायला लागणार आहे. म्हणजे बघा, आता इथे पुन्हा 1 मिनिट हां, बी किती आहे, वजा 4/5 मग वजा इथे वजा 4/ माझी मागे मगाशी मिस्टेक झाली बघा, काहीतरी काय मिस्टेक झाली, मी 4/10 केलं, तर 4/10 जरी केलं तरी इथे पुन्हा आपल्याला 1 काय करायला येत होतं, 2 × 2 = 4 म्हणजे वजा 2/5 किंवा मी मगाशी वजा 4/10 काढलं होतं. बरोबर आहे. मग याचंसुद्धा पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे, 2 × 4 = 2 × 5 = 10 म्हणजे काय येणार आहे, वजा 2/5 आपल्याला मिळवायला लागणार आहे. 2/5 आपल्याला तिथामध्ये काय करायला लागणार आहे, मिळवायला, कारण वजा 2/5 पुन्हा काय येणार आहे, 4/25 प्लस होणार आहे वर्ग केल्यावरती. म्हणजे 4/25 आपल्याला अधिक करायचे आहेत आणि वजा दोन्ही करायचे आहेत. कारण का, त्या समीकरणाची किंमत आपल्याला बदलू द्यायची नाही आहे. मी डायरेक्ट ही स्टेप तुम्हाला आता इथं दाखवते, कारण जास्त कन्फ्युजन वाढवायला नको. आता इथे बघा, एक्स वर्ग वजा 4/5x हे दुसरं पद होतं, अधिक 4/25 वजा 4/25 वजा 3/5, कारण उदाहरण काय आहे, एक्स वर्ग वजा 4/5x वजा 3/5 यामध्ये आपण 4/25 मिळवले आणि वजा केले. बघा लक्षात येते का, लक्षात घ्यायचं आहे, b/2 आपल्याला मिळवायचा आहे आणि वजा करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता इथंपर्यंत तुम्हाला ही स्टेप कळलेली आहे, एक्स वर्ग वजा 4/5x अधिक 4/25 वजा 4/25 वजा 3/5 आहे असे घेतले. इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता पुढे नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे. बघा इथे एक्स वर्ग वजा 4/5x अधिक 4/25 यामध्ये बघा, हा कशाचा वर्ग आहे, पहिलं पद आणि शेवटचं पद आणि मध्ये जे काय चिन्ह असेल ते चिन्ह याचा वर्ग. म्हणजे पहिलं पद काय आहे, एक्स, शेवटचं पद आहे 4/25 आपल्याला काढायचं आहे 2/5 आणि मध्ये चिन्ह वजा आहे मधल्या टर्मचं, म्हणून वजा. म्हणून एक्स वजा 2/5 ही पूर्ण राशी आहे. ही जी पूर्ण राशी आहे इथंपर्यंतची, हे पद हे x 2/5 आहे. ओके, इथंपर्यंत क्लिअर. आता वजा 4/25 कंसात घेतल्यानंतर वजा 3/5 अधिक 3/5 झाले. ओके, कारण कंस टाकल्यामुळं आतलं चिन्ह बदललं. आता x 2/5 + 4/25 हे सॉल्व केल्यानंतर बघा काय आहे, 4/25 ओके अधिक 3/5 म्हणजे 3 कितीनं गुणायला लागणार आहे बघा, 5 गुणावं लागणार आहे छेद समान करायला, म्हणून 3 सुद्धा 5 गुणावं लागणार आहे. मग 4 अधिक 3 = 15
किती एकोणीस छेद पंचवीस, एकोणीस छेद पंचवीस। म्हणून इथे काय मिळाले बघा, एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग वजा एकोणीस छेद पंचवीस बरोबर शून्य। ठीक आहे, आता एक्स वजा दोन छेद पाचचा वर्ग, आता वजा एकोणीस छेद पंचवीस आहेत ते उजव्या बाजूला गेल्यानंतर अधिक झाले म्हणून एकोणीस छेद पंचवीस। आता बघा पुढे इथे एक्स वजा दोन छेद पाच बरोबर एकोणीस छेद पंचवीस, आता हे वर्गमूळ घेतली, ह्यांची काय घेतलेली आहेत, वर्गमूळ घेतली आहे दोन्हीकडे। मग वर्गमूळ घेताना प्लस आणि मायनस दोन्ही विचारात घ्यायला पाहिजेत, म्हणून एक्स वजा दोन छेद पाच बरोबर एकोणीसचे वर्गमूळ, वर्गमुळात एकोणीस, पंचवीसचे वर्गमूळ पाच। ठीक आहे, किंवा एक्स वजा दोन छेद पाच वजा बरोबर वजा वर्गमुळात एकोणीस छेद पाच। सगळं क्लिअर आहे, एक्स वजा दोन छेद पाच बरोबर वर्गमुळात एकोणीस छेद पाच आणि एक्स वजा दोन छेद पाच बरोबर वजा वर्गमुळात एकोणीस छेद पाच। आता इथे वजा दोन छेद पाच जे आहेत ते इकडे गेल्यानंतर अधिक झाले म्हणून एक्स बरोबर दोन छेद पाच अधिक रूट एकोणीस छेद पाच, किंवा एक्स बरोबर दोन छेद पाच वजा रूट एकोणीस छेद पाच। समजते, म्हणजेच आता इथं छेद समान झालेला आहे दोन्हीकडे, आपण अंशांची डायरेक्टली वजाबाकी करू शकतो, म्हणून एक्स बरोबर दोन अधिक रूट एकोणीस छेद पाच, किंवा एक्स बरोबर दोन वजा रूट एकोणीस छेद पाच। मग वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल जी आहे ती काय आहे, दोन अधिक रूट एकोणीस छेद पाच आणि दोन वजा रूट एकोणीस छेद पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहे। आता लक्षात घ्या, हे जे वर्ग समीकरण होतं म्हणजे एक्स पाच एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक वजा तीन, हे आपल्याला पाच त्रिक पंधरा, पंधराला आपल्याला स्प्लिट करता येत होतं का रे, येत नव्हतं, कारण तीना पाचची पंधरा केलं, पाच आणि तीनची बेरीज केली तरी आठ, वजा केली तरी वजाबाकी केली तरी दोन, पण मधली संख्या तशी होती का, नव्हती, म्हणून हे अवयव पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकत नव्हतो। मग अशा उदाहरणांसाठी मोस्टली वर्ग पूर्ण वर्ग पद्धत ही वापरली जाते आणि पूर्ण वर्ग पद्धती वापरताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये बी छेद दोन कंसाचा वर्ग ही टर्म मिळवायची आणि वजा करायची आहे, यामुळे काय होणार आहे, या दिलेल्या समीकरणाची किंमत कुठेही बदलत नाही, फक्त त्यामध्ये योग्य ते बदल करून आपण ते सोडवतो आहे। लक्षात येते, ओके, बघा इथे बघा हे उदाहरण दिलेलं आहे काय, बघा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा अठ्ठेचाळीस, ओके, यामध्ये हे आपण उदाहरण अवयव पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो आणि पूर्ण वर्ग पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो। आता पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे, बी छेद दोन कंसाचा वर्ग आपल्याला मिळवायचा आहे, बरोबर आहे। मग या समीकरणामध्ये इथे बघा बी किती आहे, आठ, आठ छेद दोन म्हणजे किती, चार, चारचा वर्ग म्हणजे किती, सोळा, म्हणजे आपल्याला सोळा काय करायचे आहेत, मिळवायचे आणि वजा करायचे आहेत, म्हणून इथे एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा वजा अठ्ठेचाळीस आहे असे घेतलेले आहेत, बरोबर आहे। मग एक्स वर्ग वजा आठ एक्स अधिक सोळा हे कशाचा वर्ग आहे, पहिलं पद आणि शेवटचं पद आणि मधलं चिन्ह सांगितलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे। पहिलं पद या तीन पदांमधलं पहिलं पद कोणतं आहे, एक्स, शेवटचं पद आहे त्याचा वर्गमूळ, सोळ्याचं वर्गमूळ चार, मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे अधिक, एक्स अधिक चारचा वर्ग ही पूर्ण जी राशी आहे, एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा ही याचा वर्ग आहे। आता वजा सोळा वजा अठ्ठेचाळीस वजा चौसष्ट,
आता एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार कंसाचा वर्ग बरोबर 64। पुन्हा या दोघांची वर्गमूळ घेतली दोन्ही बाजूची तर काय मिळते बघा, एक्स अधिक चार बरोबर आठ आणि एक्स अधिक चार बरोबर वजा आठ, म्हणजेच एक्स बरोबर आठ वजा चार म्हणजेच एक्स बरोबर चार, आणि इथे वजा आठ वजा चार होणार बारा, वजा बारा म्हणून एक्स बरोबर बारा। तर वर्ग समीकरणाची मुळे काय मिळाली, चार आणि वजा बारा। हे आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं। ओके, आता इथे बघा अवयव पद्धतीने आपल्याला माहिती आहे 48 स्प्लिट करायचं आहे आपल्याला, काय याची बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे 8, बरोबर आहे। मग 12 चौक 48, 12 4 गेले 8, चिन्ह आपल्याला मोठ्याच संख्येचं चिन्ह प्लस पाहिजे कारण उत्तर प्लस, म्हणून अधिक 12 आणि वजा 4 घेतलं, म्हणजेच इथे काय मिळालेलं आहे, एक्स अधिक एक्स वर्ग अधिक 12x वजा 4x वजा 48 बरोबर 0। पुन्हा इथे काय आलं, कॉमन एक्स कॉमन काढला, एक्स कंसात एक्स अधिक 12, इथे वजा 4 कॉमन काढले, मग कंसात मिळाले एक्स अधिक 12, म्हणजे बघा आता इथं एक्स अधिक 12 आणि एक्स अधिक 12 कॉमन मिळाले, मग दुसऱ्या कंसात काय उरलं, एक्स वजा 4, मग एक्स अधिक 12 बरोबर 0 किंवा एक्स बरोबर 4 बरोबर 0, एक्स वजा 4 बरोबर 0 म्हणजेच एक्स बरोबर वजा 12 आणि एक्स बरोबर 4। ओके, म्हणजे इथे समीकरणांची मुळे काय मिळाली, वजा 12 आणि अधिक 4, म्हणजे पूर्ण वर्ग पद्धती आणि अवयव पद्धती दोन्ही पद्धतीमध्ये उत्तरं एकसारखीच येतात, बरोबर आहे। वर उकल तर एकच असणार आहे, जे काय उत्तर असेल ते फिक्स असणार आहे, बरं। पूर्ण वर्ग पद्धतीने ज्यावेळी वर्ग समीकरणे सोडवायला सांगतात त्यावेळी ते पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे, तिथे अवयव पद्धत वापरायची नाही। ज्यावेळी वर्ग समीकरणे सोडवा असं नुसतं म्हटलेलं असेल आणि अवयव पद्धतीने ते उदाहरण सोडवणं शक्य असेल तरच तुम्ही काय करायचं आहे, अवयव पद्धत वापरायची आहे। ओके, तर अशा पद्धतीनं दिलेली वर्ग समीकरणे तुम्ही काय करायची आहेत, आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायची आहेत। सराव संच 2.3 जेवढी शक्य होतील तेवढी उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायची आहेत, कारण ही सर्व उदाहरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायची आहेत। आता इथे या उदाहरणामध्ये बघा, एक्स वर्गाचा सहगुणक 1 आहे, म्हणजे काय इथे आपल्याला एक सहगुणक करायची काय गरज नाही। मात्र चौथं उदाहरण आहे, इथे आपल्याला मात्र वर्ग समीकरणामध्ये वाय वर्गाचा सहगुणक 9 आहे, तो 1 करून घ्यावा लागेल आणि त्यासाठी संपूर्ण समीकरणाला 9 भागावं लागेल आणि त्यानंतर ए बी सीच्या किमती काय आहेत ते बघा आणि त्यावरून बी छे 2 कंसाचा वर्ग हे पद त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि वजा पण करायचं आहे। तुम्हाला माहिती आहे आता पूर्ण वर्ग पद्धत करताना आपण काय करतो ते, तर अशा पद्धतीनं सर्व उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करा। नाही येत एखादं उदाहरण आलं किंवा सोडवा समजत नसेल तर प्लीज मला पर्सनली माझ्या याला मेसेज करा की हे उदाहरण मॅडम एक्सप्लेन करा, म्हणून मी ते एक्सप्लेन करेन। ओके, थँक्यू।